नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अमित शहाना भेटले आणि आता त्यांची जी चर्चा चालू आहे एकंदरीत त्यांना किती जागांची अपेक्षा आहे किंवा ते महायुतीत येणार की नाही याविषयी जी चर्चा झाली आहे राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा भेटणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत आपण पाहिलं तर एकीकडे महायुतीमध्ये ही सगळी चर्चा चालू असताना तिकडे महाविकास आघाडी किंवा जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड पोटदुखी निर्माण झालेली आहे विशेषतः अनेक पत्रकार संपादक यांच्यामध्ये सुद्धा ही पोटदुखी झालेली ते राज ठाकरेंना नेमकं घेण्यामागचं कारण काय कशाला हवेत राज ठाकरे आधीच जर भारतीय जनता पार्टी एवढी बलवान पार्टी असेल बलवान पक्ष असेल तर त्यांना राज ठाकरेंची आवश्यकता काय आणखी छोट्या छोट्या लोकांना घेण्याची काय आवश्यकता आहे या संदर्भातले वे ते वेगवेगळे अंदाज आणि आपलं विश्लेषण जे आहे ते मांडायला त्यांनी सुरुवात केली तर मुळात ते हास्यास्पद ठरतं कारण राजकारणामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या समविचारी लोकांना एकत्र घेऊन राजकारण करू शकतो त्यात काहीच हरकत नाही ते का पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी करते आहे असं नव्हे मग तसं असेल तर मी इंडिया अलायन्स काय करते इंडिया अलायन्समध्ये ते सव्वीस सत्तावीस पक्ष होते मी होतेच म्हणावं लागतं आहे कारण आता ते आहेत की नाही ना ना। ते कळायला मार्ग नाही कारण त्यांची वेगवेगळ्या दिशांना तोंड आहेत पण ते एकत्र आलेच ना नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी आपण सगळी आघाडी उघडतो आहे असं त्यांनी म्हटलं त्यांनी एक त्याला नाव दिलं त्याचं बोधचिन्ह तयार केलं त्याच्या बैठका झाल्या ते सगळं कशासाठी होतं त्याच्यातही काही छोटे छोटे पक्ष होते मग त्या छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचं काय गरज होती मोठेच पक्ष राष्ट्रीय काँग्रेस असेल तृणमूल काँग्रेस असेल डी एम के असेल हे जे असे पक्ष आहेत त्यांनीच एकत्र येऊन करायचं ना फक्त पण त्यांनी छोटे छोटे पक्ष घेतले मग तसं भारतीय जनता पार्टीने जर छोटे पक्ष सोबत घेतले तर हरकत काय राज ठाकरेंनी सोबत यायला हरकत काय मग लगेच म्हणणार राज ठाकरेंनी कशा पद्धतीने विरोध केला होता आधी मग विरोध जर तुम्ही म्हणत असाल हे जर त्याला निकष लावले जात असतील तर मग उद्धव ठाकरे काय करत होते उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली होती आणि त्याच्या आधीही केली होती पण मग टीका केल्यानंतर जेव्हा त्यांना एवढ्या छप्पन्न जागा निवडून आले ते मग काय केलं त्याचं ते गेले का भारतीय जनता पार्टीसोबत गेले नाहीत त्यांनी जनतेचा जो कौल आहे तो कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिला आणि ते गेले कोणाबरोबर ज्यांच्यावर टीका केली त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मग हे योग्य होतं का मग राज ठाकरेंनी भलेही टीका केली असेल पण आज राज ठाकरेंना जर गरज वाटत असेल भारतीय जनता पार्टीसोबत जाणं हे आपल्याला आवश्यक आहे आपल्या राजकारणात आणखी पुढची वाटचाल करायची तर त्यात चुकीचं काय ते करू द्यात आणि हे काय महाविकास आघाडीतल्या अन्य पक्षांनी जे जे त्यांच्यासोबत आज आहेत त्यांनी केलेलं नाही आहे का अनेकांनी केलेलं आहे शरद पवारांनी सुद्धा आपल्या राजकारणाच्या दरम्यान अशा अनेक छोट्या छोट्या लोकांना सोबत घेतलं नंतर फेकून दिलं हे फेकून दिलं हे अक्षरशः फेकून दिलेलं आहे त्यांना बाजूला काढून टाकलं भारतीय जनता पार्टीने हे सगळ्या छोट्या पक्षांना एकत्र घेणार आणि त्यांना गुलाम करून फेकून देणार असं रोहित पवार म्हणत आहेत त्यांच्या ट्विटमध्ये तर तसं म्हणायचं झालं तर मग आज आपण पाहतोय की चंद्राबाबू नायडू एकेकाळी एनडीए सोबत होते पुन्हा आलेत नाही एनडीएमध्ये नितीश कुमार वेगळे होते आलेत पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत पासवान ते सुद्धा आलेले आहेत मग काय झालं त्यांचं काय गुलाम म्हणून फेकून दिलेले नाहीत त्यांना त्यांना पुन्हा घेतलेलं आहे सोबत तेव्हा गरज जी आहे ती दोन्ही बाजूनी असते राज ठाकरेंना गरज आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षालाही वाटतं की राज ठाकरेंना सोबत घेतलं तर आपण समविचारी पक्ष एकत्र वाटचाल करू शकतो त्याच चुकीचं काय रोहित पवारांचा ट्विट जे आहे ते या संदर्भातलं मजेशीर आहे ते काय म्हणतात की आज देशभरामध्ये भाजपासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे एकीकडे चाळीस चाळीस आमदार असलेल्या फुटीर गटांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे एक एक आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंतरतोय आता हे चाळीस चाळीस आमदार म्हणजे कोणाबद्दल म्हणाले एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना की त्यांना चाळीस चाळीस आमदार असतानाही काही मिळत नाहीये मग ही एवढी त्यांची काळजी कशाला का आहे आणि खरोखरच त्यांची काळजी असेल मग ते चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांना थांबवायचं होतं ना तुम्ही या थांबवू शकला असा एवढे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडताय तुम्हाला आम्ही का भरपूर देतो आमच्या पक्षातच राहा तुम्हाला जे हवंय ते आम्ही तुम्हाला देऊ हे म्हणाल होतात का तुम्ही तुम्ही त्यांना गेला ते जाऊ देत गेले ते कावळे राहिले ते मावळे अशा पद्धतीने तुमची वक्तव्य होती मग आता गेल्यानंतर त्यांना काय मिळते काय मिळत नाही हे ते बघतील आणि एक एक आमदार असताना पायघड्या घातल्या जात आहेत मग महाविकास आघाडीमध्ये वंचितला काय केलं जाते वंचितचा तर कोणी आमदार नाही आहे पण त्यांच्यासाठी रोजच्या रोज चर्चा चालू आहेत ना आणि ते पण त्यांना हवे त्या हवे त्या ते तेवढ्या जागांचे प्रस्ताव देत आहेत मग प्रश्न काय नेमका म्हणजे हे फक्त एक आपल्या मनातली जी खतखत असते दुःख जे आहे की राज ठाकरे तिकडे चाललेत म्हणजे आता आपली आणखी ताकद कमी झाली किंवा आपल्याला फटका बसेल त्याचा भारतीय जनता पार्टीला प्रतिकूल परिस्थिती असं म्हणायचं तर भारतीय जनता पार्टीने ते सांगितलं आहे आमच्या तीनशे सत्तर जागा निवडून येणार आहेत आम्ही निवडून आणू आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या तर तीनशे सत्तर जागा निवडून येतीलच पण एन डी एच्या आम्ही चारशेपेक्षा अधिक जागा निवडून आणू हा विश्वास ते दाखवत आहेत मग जर तीनशे सत्तर जागा निवडून आणण्याचा विश्वास त्यांच्याकडे आहे फक्त भारतीय जनता पार्टीचा तर तो विश्वासच आहे ना त्या का एनडीएच्या तीनशे सत्तर जागा आणणार म्हणत नाही आहेत फक्त भारतीय जनता पार्टीच्या तीनशे सत्तर आणू मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी किती होत्या तीनशे तीन जागा होत्या मग आता तीनशे सत्तर म्हणजे आणखी साठ एक जागा ते जिंकणार आहेत साठ सत्तर जागा मग हा विश्वासच आहे ना त्यांचा स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आपल्या एकंदरीत कारभारावर हा विश्वास आहे त्यांचा त्यांनी कुठे असे छोटे छोटे पक्ष गोळा करून नाही आता आम्ही अडीचशे तरी जिंकू तीनशे तीन होते पण अडीचशे तरी जिंकू हे म्हटलं तर आपण म्हणू शकतो की बघा हे छोटे छोटे पक्ष गोळा करून कसे बसे जिंकण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे छोटे पक्ष गोळा करून ते चारशे पेक्षा अधिक जिंकणार आहेत आणि ते छोटे पक्ष तुमच्याजवळ घ्यायला तुम्हाला कोणी रोखलेलं नाही महाविकास आघाडी सुद्धा असे छोटे पक्ष घेऊ शकते इंडिया अलायन्स छोटे पक्ष घेऊ शकते आणि चारशे पेक्षा अधिक जागा जिंकू शकतात मग तुम्हाला कोणी रोखलं होतं राज ठाकरेंना महाविकास आघाडीसोबत जोडायला उद्धव ठाकरे जे म्हणाले त्यांच्या भाषणात भावाला आपल्यापासून चोरण्याचा प्रयत्न होतोय तुम्हालाही तुमच्यासोबत राज ठाकरे जोडता आलं असतं आणि तुमची ताकद वाढवता आली असती पण राज ठाकरेच गेले नाहीत तुमच्याकडे आणि गेलेही नसते बोलवलं असलं तरी का गेले नसते का त्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीसोबत जायचं म्हणजे आपल्याला तिथे खड्ड्यातच जावं लागेल आपलं काय जो काही इच्छा आहे आपली की दोन जण निवडून यावेत तीन जण निवडून यावेत तीन जागा मागाव्यात तर त्या काय महाविकास आघाडीकडून मिळणार नाहीत वंचितला तुम्ही कशा भाषा चार जागा देत आहे त्या राज ठाकरेंना काय दिलं असतं दिलंच नसतं आणि उद्धव ठाकरेंना ते पसंत पडलं असतं का तेही माहिती नाही मग अशा ठिकाणी कशासाठी म्हणून राज ठाकरे जातील त्यापेक्षा ज्या ठिकाणी आपल्याला आपले लोक निवडून येण्याची शक्यता आहे गॅरंटी आहे जी मोदी गॅरंटी देत आहेत ती गॅरंटी जिथे आहे तिथे ते, ते जाणार तो स्वार्थ प्रत्येक पक्ष साधतो त्यामुळे रोहित पवारांचं जे ट्विट आहे ते हास्यास्पद आहे आणि ते, ते, ते त्यांनाच लागू होतं की एक एक आमदारासाठी पायघड्या घालताय मग तुम्हीच आज वंचितसाठी पायघड्या घालताय तर नका घालू आणि सांगा आम्ही तीन पक्ष जे आहोत महाविकास आघाडीतले हेच आम्ही लढवू निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू करून दाखवा तुम्ही तुम्हाला मुबाय पूर्ण ते करायची तयारी आहे का तुमची तर ती नाही आहे मग त्यांनी एक एक आमदार असलेल्या पक्षांना घ्यावं की न घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि चाळीस चाळीस आमदार असलेल्यांना काही मिळत नाही आहे मग तुमच्यासोबत होते ना चाळीस आमदार असलेले पक्ष एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत होते अजित पवार तुमच्यासोबत होते त्यांना का हो जाऊ दिलं बाहेर सोबत ठेवायचं होतं ते ठेवलं असतं तर निश्चितपणे तुम्हाला फायदा झाला असता पण आज मात्र जे हे व्यक्त होते खतखत जी व्यक्त होते की राज ठाकरे गेले कशाला गरज आहे त्यांना भारतीय जनता पक्षाला काय आवश्यक आहे शाळेमध्ये सुद्धा आपण पाहतो एखाद्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के गुण मिळाले आणि त्याच्यासोबतच्याच विद्यार्थ्याला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले तर पुढच्या वेळेला तो नव्वद टक्के मिळवणारा विद्यार्थी म्हणतो की मला सुद्धा पुढच्या वेळेला पंच्याण्णव टक्के मिळवायचे किंवा त्यापेक्षा जास्त मिळवायचे जेणेकरून मी वर्गामध्ये पहिला येईन किंवा मी बोर्डामध्ये येईन मी महाराष्ट्रामध्ये पहिला येईन ही प्रत्येकाची इच्छा असते अशा हुशार विद्यार्थ्याची मग भारतीय जनता पक्षाने तीनशे तीनच्या तीनशे सत्तर जागा केल्या आणि त्यासाठी मेहनत घेतली आणखी प्रयत्न केले आणखी काही लोकांना सोबत जोडलं त्या त्यात हरकत काय आणि ती तशा पद्धतीने करण्यासाठी सगळ्यांनाच संधी आहे फक्त भारतीय जनता पक्षच हे करू शकतो असं नाही पण आज लोक बी जे पीच्या जवळ काय येत आहेत कारण त्यांना गॅरंटी आहे की आपण जिंकून येऊ इथे लोक त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे अशा पद्धतीची ही जी काय खतखत पत्रकारांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांच्या विशेषतः विरोधी पक्षांच्या माध्यमातून जी व्यक्त केली जाते त्याच्यामागेही फक्त पोटदुखी आहे प्रतिकूल परिस्थिती आहे दाखवायचं पण ती बी आहे की तुम्हालाच आहे प्रतिकूल परिस्थिती एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे त्यामुळे राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीसोबत जाणं हे याच्यात राज ठाकरेंचा बी फायदा असू शकतो भाजपचाही फायदा असू शकतो पण त्यामुळे विरोधी पक्षांनी खतखत व्यक्त करणं असंतोष व्यक्त करणं याला काहीच अर्थ नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद